नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीचं आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहे. पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे, जरी थोडासा वेळ लागला तरी चवीला खूप मस्त लागतं. तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. माझ्या आजी सासूबाईंची ही रेसिपी आहेत. आज आपल्या त्या नाही अशा मोलाच्या ठेवी त्या आपल्याला देऊन गेलेल्या आहेत, त्या आपल्याला जपायलाच हव्यात. आज मी तुम्हाला अगदी त्यांच्या पद्धतीने, म्हणजेच माझ्या आजी सासूबाईंच्या पद्धतीने हे लोणचं करून दाखवलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि यासाठी लागणारं साहित्य पाहूया. आंब्याचं लोणचं करण्यासाठी इथे मी 15 आंबे घेतलेले आहेत. हे आंबे मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवून सकाळी उठल्यानंतर हे आंबे पाण्यातून स्वच्छ धुऊन नंतर कोरडे करून घेतलेले आहेत. आंबा एकदम ताजा वापरायचा आहे, म्हणजे लोणचं छान होतं. प्रथम आपण हे आंबे फोडून घेऊया. आंबे फोडण्यासाठी प्रथम खाली एक कापड टाकायचं, त्याच्यावरती झाडाच्या बुंद्याचं हे लाकूड आहे याच्यावरतीच आम्ही नेहमी आंबे फोडतो, याच्यावरती आपण आंबे फोडून घेऊया. आणि आंबे फोडण्यासाठी आमच्याकडे असा कोयता वापरला जातो, किंवा तुमच्याकडे असा कोयता नसेल तर तुम्ही जाड सुरी किंवा जाड चाकूही वापरू शकता. आपण याच्यावरती हे आंबे फोडून घेऊया. प्रथम थोडंसं या आंब्यावरती घाव घालायचा आणि नंतर जोरात असा ठोका देऊन याचे तुकडे करून घ्यायचे. आंबा फोडल्यानंतर यामध्ये जी कोय असते ती बाजूला काढून घ्यायची आहे. हे पहा, ही कोय आपण बाजूला काढून घेऊया. आपण याच्या बारीक बारीक फोडी करून घेऊया. सर्व आंबे फोडून झाल्यानंतर या आंब्याच्या फोडी आहेत त्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या. आणि जेव्हा आपण कोय बाजूला काढतो तेव्हा त्याच्या आतल्या बाजूला एक बारीक असा काचोळ असतो, तो काढून घ्यायचा आहे. तो हाताने सहसा निघत नाही म्हणून सुईच्या साह्याने किंवा सेफ्टीपिनच्या साह्याने तो बाजूला काढून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा काचोळा बाजूला काढून घ्यायचा आणि एका सुती कपड्याने या आंब्याच्या फोडी स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या. हे पहा, अशा पद्धतीने सर्व या आंब्याच्या फोडीतल्या जो बारीक काचोळ असतो तो काढून घ्यायचा आणि कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा, म्हणजे लोणचं आपलं छान होतं आणि लवकर खराब होत नाही. आंबे मी रात्रभर का भिजवून घेतले, कारण आंब्याचा जो वरचा भाग असतो तो असा जास्त राठ होतो आणि आंबे फोडताना जास्त त्रास होत नाही, हे सहज फोडले जातात. त्यामुळे रात्रभर आंबे पाण्यामध्ये सुरुवातीला भिजवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व आंब्याच्या फोडी पुसून घेऊया. सर्व आंब्याच्या फोडी मी छान कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. आता आपण या आंब्याच्या फोडी एका कपड्यावरती पसरवून घेऊया.
या आंब्याच्या फुडी अशाच रात्रभर पसरवून ठेवायच्या आहेत. या छान सुकवून घ्यायच्या, म्हणजे लोणचं खूप दिवस टिकतं. थोड्याशा सुकल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत. रात्रभर या फोडी मी पसरून ठेवल्या होत्या आणि सकाळी 2 तास या उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी छान या फोडी सुकलेल्या आहेत. आपल्याला या आंब्याच्या फोडी जास्त वाळवायच्या नाहीत, अगदी फक्त या सुकवून घ्यायच्या आहेत. आता आपण यासाठी लागणारे मसाले पाहूया. साधारण 250 ग्रॅम मीठ आहे, 200 ग्रॅम तेल, 50 ग्रॅम हळद, 100 ग्रॅम मेथ्या, 100 ग्रॅम काळे कारळ, 100 ग्रॅम मोहरी आणि 1 चमचाभर हिंग. प्रथम आपण मोहरी, कारळ आणि मेथ्या मिक्सरवरती आरळ बोबड्या अशा वाटून घेऊया. हे मसाले बारीक करून झाल्यानंतर यामध्येच आपण मीठ आणि हळद मिक्स करून घेऊया. हा आपला लोणच्याचा मसाला तयार झाला. आता आपण आंब्याच्या फोडींना हा मसाला लावून घेऊया. या आंब्याच्या फोडींना हा मसाला पूर्ण लावून घ्यायचा आहे. हा मसाला या आंब्याच्या फोडींना पूर्ण लागलेला आहे. आता आपण याच्यावरती एक झाकण ठेवून ठेवल्यानंतर ही लोणच्याची पाटी रात्रभरासाठी आपण अशीच ठेवणार आहोत. आता आपण लोणच्यात घालण्यासाठी तेल गरम करून घेऊया. मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे, यामध्ये हे तेल घालूया. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये हिंग घालायचं. हिंग घातल्यानंतर हे तेल रात्रभर आपण असंच ठेवूया आणि उद्या सकाळी त्या लोणच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया. गरम तेल लोणच्यामध्ये घालायचं नाही, थंड झाल्यानंतरच हे तेल लोणच्यामध्ये घालायचं आहे, नाहीतर गरम तेलामुळे लोणचं खराब होऊ शकतं. आपण आता हे तेल पूर्ण थंड झाल्यानंतर म्हणजेच उद्या सकाळी लोणच्यामध्ये घालणार आहोत. आपण दुसऱ्या दिवशी पाहतोय, तुम्ही पाहू शकता या आंब्याच्या फोडींना छान असं पाणी सुटलेलं आहे आणि मसाला पूर्ण या फोडींना लागलेला आहे. आता आपण हिंग घातलेलं तेल यामध्ये घालूया. आता हे तेल छान या फोडींमध्ये मिक्स करून घेऊया. या लोणच्यामध्ये मी फक्त 200 ग्रॅम तेल घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 500 ग्रॅमपर्यंत तेल यामध्ये घालू शकता. आमच्याकडे जास्त तेलकट लोणचं खात नाही, त्यामुळे मी कमी वापरलेलं आहे. मस्त. आता यामध्ये आपण थोडासा लसूण घालूया. साधारण 1 वाटी लसूण आहे, हा देशी लसूण आहे, त्यामुळे मी कमी वापरते. लसणामुळे लोणच्याला खूप अशी मस्त चव येते, त्यामुळे आवर्जून लोणच्यामध्ये लसूण घालावा. हा छान मिक्स करून घेऊया. लोणचं खराब होण्याचं कारण म्हणजे मीठ आहे. जर तुमच्या लोणच्याला मीठ कमी पडलं तर लोणच्याला बुरशी येऊ शकते, त्यामुळे भरपूर मीठ घालायचं आहे. 25 आंब्यासाठी 500 ग्रॅम एवढं मीठ घालायचं आहे आणि आज मी 15 आंबे आहेत, 250 ग्रॅम मीठ घातलेलं आहे. आज मी तुम्हाला सासूबाईंनी शिकवल्याप्रमाणे लोणचं घालून दाखवलेलं आहे. ही रेसिपी माझ्या आजी सासूबाईंची आहे आणि ती मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे, तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे. अजिबात या लोणच्याला बुरशी येणार नाही. तुम्ही या पद्धतीने नक्की लोणचं करून पहा. आता आपण हे लोणचं एका काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊया.
लोणचं भरणीमध्ये भरण्या अगोदर ही स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि 10 मिनटे ही भरणी उन्हामध्ये वाळवून घ्यायची, म्हणजे ही भरणी निर्जंतुक होईल आणि या लोणच्याला बुरशी लागणार नाही. ही भरणी फक्त 10 मिनटे उन्हामध्ये ठेवायची. जर तुम्ही ही भरणी जास्त वेळ उन्हामध्ये ठेवली तर या काचेच्या भरणीला तडा जाऊ शकतो, त्यामुळे जास्त वेळ भरणी उन्हात ठेवायची नाही, फक्त 10 मिनटे ही भरणी उन्हात ठेवायची आहे. आता आपण यामध्ये लोणचं भरून घेऊया. भरणीमध्ये हे लोणचं भरल्यानंतर रोज याला हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे छान मुरत नाही तोपर्यंत हे लोणचं रोज हलवून घ्यायचं आहे. पारंपरिक पद्धतीने एकदम चविष्ट आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी दिसायलाही सुंदर आणि चवीलाही खूप मस्त लागतं. तुम्ही नक्की या पद्धतीने हे लोणचं करून पहा. तुम्ही जर या पद्धतीने लोणचं केलं तर भरपूर दिवस टिकतं. तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.